आणि म्हणून त्या विचारधारेला नुसतं कथनी नाही तर कथनी आणि करणी दोन्हीमध्ये त्या ठिकाणी साम्य असलं पाहिजे स्त्रीचं सौंदर्य हे सामर्थ्य असायचं पण आता मात्र साहेबांच्या या पुरोगामी विचारधारेने जे स्त्रीला पुढं आणलं त्याच्यातून खऱ्या अर्थाने स्त्रीचं सामर्थ्य हे सौंदर्य झालेलं <laughs> आहे खऱ्या अर्थाने जे जे काही महाराष्ट्राने चांगलं काम करू शकलो असं जे काही सगळ्यांचं मत आणि सगळ्यांनी जे काही नोंद केली त्यामागे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आमच्या सारख्याला सतत होतं हेही मला सांगितलं पाहिजे आपल्या सर्वांचे नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने आधारवड असलेले आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब मंचावर उपस्थित आपल्या महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील आपल्या सर्वांच्या आवडत्या ताई सुप्रिया ताई आमचे सहकारी अनिल देशमुखजी ज्यांच्या खांद्यावर आत्ताच आपण नवीन जबाबदारी ह्या महिला प्रदेश म्हणून दिलेली आहे आणि आमच्यासारख्यांना पूर्ण विश्वास आहे की निश्चित प्रकारे त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांची त्यांना बाळ कडू जे मिळालेलं आहे घरातूनसुद्धा या सगळ्यांच्याच माध्यमातून महिलांचं हे विंग अत्यंत सक्षम करून उद्याची दोन हजार चोवीसची लोकसभा असो विधानसभा असो स्थानिक स्वराज्य संस्था असो सगळ्यांमध्ये महिलांच्या माध्यमातून सत्ता येण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची भूमिका निभावण्याचं काम ज्यांच्या नेतृत्वाखाली होईल ते रोहिणीताई आणि आमच्या सगळ्या उपस्थित मंचावरील पदाधिकारी समोर बसलेल्या महाराष्ट्रातून आलेल्या सर्व महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनीनो खरं तर अतिशय म्हणजे आम्ही बघत होतो की इतकी चढाओढ चालली होती आणि मी ताईंलाही तेच म्हणत होतो की कि किती चांगलं ट्रेनिंग झालेलं आहे तुमच्या नेतृत्वाखाली की प्रत्येकजणी ना बोलायचं आहे म्हणजे आज आम्ही माझी तर दुसरी पिढी आहे पवार साहेबांसमोर भाषण करताना किंवा राजकारणात काम करताना पण आम्ही साहेबांसमोर बोलायचं म्हटल्यानंतर आम्हालाही मी शक्यतो तर म्हणत असतो नको पण तुम्ही लोकांनी जे धाडस आणि जे काही तुमच्यामध्ये बोलण्याचे सामर्थ्य निर्माण केलं ते निश्चित प्रकारे आदरणीय सुप्रिया ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालं हे मला या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणे नमूद करायचं आणि म्हणून साहेबांनी मला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की साहेबांचं महिलांच्या प्रती असलेला विचारधारा ही त्यांच्या अनेक पुस्तकांमधून विचारधारेतून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांचं खूप बोलकं एक अत्यंत चांगलं वाक्य आहे की आपण सगळेजणं ताई नेहमी जेंडर इक्वॅलिटीबद्दल बोलतात की नाही आम्ही आम्हाला काही विशेष आम्हाला हे नका करू आम्हाला इक्वल धरा फक्त आम्हाला बरोबरी न धरा आणि त्यामुळे मला त्याच उद्देशाने म्हणायचं की आपण जर इक्वल आहात सगळे आहात तर मग आपल्याला जे समाज म्हणजे समाजाची जी विचारधारा आहे की समाजाने नेहमीच महिलांना अबला समजलं किंवा महिलांना कमी समजलं महिलांना दुष्णं दिले पण महिला कशातच कमी नाही आहेत हे महिलांनी सिद्ध केलेलं आहे आणि या सगळ्या यशाच्या ज्या काही यशोगाथा आपल्याजवळ आहेत अगदी खूप वर्षांपासून तर आत्तापर्यंत तर या ठिकाणी आपल्याला एकच लक्षात येईल की साहेबांचं जे म्हणणं आहे की पन्नास टक्के आबादी असलेल्या या देशामध्ये या राज्यामध्ये आपल्याला समाजाने महिलांना सन्मान दिला पाहिजे आणि जो समाज महिलांचा सन्मान करत नाही तो समाज ते राज्य ते देश कधीही पुढे जाऊच शकत नाही त्या दृष्टिकोनातून महिलांचा सन्मान झाला पाहिजे हा महत्त्वाचा विचार आदरणीय पवारसाहेबांनी नेहमी दिलेला आहे आणि हे नुसते बोलण्यातून नाही बोलण्यातून नाही साहेबांचं कार्य साहेबांचं व्यक्तित्व साहेबांची विचारधारा स साहेब म्हणजे खऱ्या अर्थाने एक विचारधारा आहे आपण नेहमी म्हणतो की व्यक्ती असतात पण व्यक्तीपेक्षा विचार आहे साहेब एक विचार आहे आणि त्यामुळे महिलांच्या प्रती त्यांची जी भावना आहे ती जी विचारधारा आहे ती त्यांनी कृतीतसुद्धा आणून दाखवली ज्याचा उल्लेख रोहिणीताईंनी केला मी त्याचा पुनरुल्लेख करून इच्छित नाही पण असं कोणतं क्षेत्र नाही आज हे जे टिमकी वाजवत आहेत केंद्र सरकार की आम्ही आत्ता आरक्षण आणलं ते त्यांनी त्या काळामध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असताना ब्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान त्यावेळी मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण त्यावेळी आपल्या राज्याला दिलं हे फार मोठं विचार दूरदृष्टीचं काम आहे आणि म्हणून दूरदृष्टिकोन त्यावेळी दाखवला आता हे लोक आता म्हणत आहेत की आम्ही आत्ता आरक्षण देतो आहे आरक्षण शिक्षणात दिलं आज मुलींचं शिक्षण दहावीपर्यंतचं मोफत दिलं नोकऱ्यांमधले आरक्षण दिलं राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण दिलं प्रॉपर्टीमध्ये म्हणजे तुमच्या मालमत्तेमध्ये मुलाबरोबरच मुलींमध्ये आरक्षण त्या ठिकाणी इक्वल पद्धतीनं दिलं पाहिजे असा कायदा त्या ठिकाणी केला मला वाटतं हे सगळे पुरोगामी विचाराचा विचारधारेचा विषय आहे आणि म्हणून त्या विचारधारेला नुसतं कथनी नाही तर कथनी आणि करणी दोन्हीमध्ये त्या ठिकाणी साम्य असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आदरणीय साहेबांनी सर्व पुरोगामी विचारधारेला ज्याला शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आपण म्हणतो घटनेमध्ये अभिप्रेत असलेली विचारधारा म्हणतो त्या विचारधारेला विचार स्टिकअप राहून त्या ठिकाणी काम करताय आणि म्हणून आज मला या ठिकाणी हेही सांगायचं की पूर्वीच्या काळात आपण काय म्हणतो तो पूर्वीच्या काळात खरं तर स्त्रीचं सौंदर्य हे सामर्थ्य असायचं स्त्रीचं सौंदर्य हे सामर्थ्य असायचं पण आता मात्र साहेबांच्या या पुरोगामी विचारधारेने जे स्त्रीला पुढं आणलं त्याच्यातून खऱ्या अर्थाने स्त्रीचं सामर्थ्य हे सौंदर्य झालेलं आहे हे स्त्रियांनी खऱ्या अर्थाने सिद्ध केलेलं आहे कारण स्त्रिया सामर्थ्यशाली झालेल्या आहेत आणि त्यातून त्या सुंदर झालेल्या आहेत आणि म्हणून मला असं सांगावं असं वाटतं की खरं तर स्त्रियांच्या माध्यमातून आज असं एक क्षेत्र नाही आहे की ज्या क्षेत्राचं पादाक्रांत स्त्रियांनी केलेलं नाही आणि त्यामुळे सगळ्या क्षेत्रामध्ये आय टीचं क्षेत्र घेऊ द्या आता ओज बघितलं कॉर्पोरेट क्षेत्रामधले कितीतरी महिला आहेत मोठ्या मोठ्या पदांवर आहेत मोठ्या मोठ्या बँकिंगच्या क्षेत्रामध्ये महिला आहेत राजकारणात तर अनेक ठिकाणी सिद्धच करून दाखवलेलं आहे आणि त्यामुळे असं कोणतं क्षेत्र राहिलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये महिलांनी काम केलं नाही मित्र असं म्हणेल की शेतीमध्ये सुद्धा महिला ह्या सत्तर टक्के खरं शेती शे महिला करतात आणि म्हणून आज आपला शेतीप्रधान देश यशस्वी आहे त्याचं सुद्धा मी श्रेय खऱ्या अर्थाने महिला भगिनींनाच देईल हेही मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे जे साहेबांनी दुग्ध व्यवसाय वाढवला त्यामध्ये सुद्धा महिलांना जाणीवपूर्वक पुढाकार घेण्याचं काम आदरणीय साहेबांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने झालं आणि म्हणून असा या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञ घ्या डॉक्टर्स घ्या इंजिनियर्स घ्या आज नीटमध्ये सगळ्यात जास्त पास होणाऱ्या कोण तर मुली आहेत दहावीमध्ये पास होणाऱ्या कोण तर जास्त पर्सेंटेजमध्ये मुली आहेत बारावीमध्ये मुली आहेत आणि म्हणून अत्यंत सिन्सिअरली काम करणाऱ्या अत्यंत भाऊक जरी असल्या तरीसुद्धा गरजेप्रमाणे सुद्धा होणाऱ्या ह्या महिला भगिनी आहेत आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्यामध्ये ज्या ज्यावेळी कुठलीही जबाबदारी दिली जाते ती चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचं काम आपण महिला भगिनींनी नेहमीच केलेलं आहे आणि त्यामुळे ताईंच्या विचाराला धरून मी एवढंच सांगेल की जेंडर इक्वॅलिटी हा महत्त्वाचा विचार आपल्याला खरोखर पुढं घेऊन जाऊन कधीही महिला ह्या आता कशातच कमी नाहीत आणि त्यामुळे महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं किंवा एखादा टक्का जास्त काम त्या ठिकाणी सोपवलं पाहिजे या विचाराचे आम्हीसुद्धा सगळे पवारसाहेबांच्या बरोबरीनं काम करणारे सगळे सहकारी आहोत आणि त्यामुळं काही महिला मी ऐकत होतो की आम्हाला आता सत् काही कामात सत्तेत सक्रिय करा किंवा आम्हाला कामांची जबाबदारी द्या मी निश्चित प्रकारे सांगेल की ह्या सगळ्या गोष्टी होतीलच आता आरक्षणं झालीत वेगवेगळ्या गोष्टी झाल्यात मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपण आता रोहिणीताईने जसं सांगितलं की खालच्या स्तरावर तळागाळामध्ये काम करण्याची गरज आहे रोहिणीताई आता आपल्याला सध्या माझी एवढीच विनंती आहे की लोक खरोखर वाट बघत आहेत आपण जेवढं फिराल तेवढ्या या महिला भगिनी संघटित होऊन आपल्या संघटनेची बळ वाढवण्याचं काम करतीलच पवार साहेबांनी एक एक म्हणजे महिला साठी खूपच मोठं काम केलं त्यामुळे महिलांना सांगण्यासारखं आपल्याजवळ खूप आहे आणि महिलांचं प्रत्यक्ष केलेलं काम खूप आहे धोरणं आपले महिलांची खूप चांगली साहेबांनी राबवलेले आहेत आणि म्हणून ताईंनी रोहिणीताईंनी सुप्रियाताईंनी जेवढं म्हणजे मी म्हणाल आम्ही सगळेजणं महाराष्ट्रातली वेगवेगळ्या भागातले जेवढे सहकारी आहेत सगळ्यांनी आपली महिलांचं संघटन सक्षम करूया महिला ह्या खूप मोठ्या प्रभावशाली आहेत उद्याच्या मतदानाचा राष्ट्रवादीचा आणि आपल्या विचाराचा टक्का वाढवण्यासाठी सुद्धा मला पूर्ण विश्वास आहे की आपण बाहेर पडल्यानंतर मरा राष्ट्रवादीचा टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही हा आमच्यासारख्यांना शंभर टक्के विश्वास आहे आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातूनचं मोठं जबाबदारी स्वीकारावी आणि चांगल्या पद्धतीनं काम करावं आता मला एवढंच वाटतं की आपण तक्रारीचा स्वरूप आता सध्या जे काही परिस्थिती घडली ती बघितली तुम्ही ही परिस्थितीच्या अनुषंगाने बऱ्याचदा आपल्याला तक्रारीचं स्वरूपसुद्धा येऊ शकतं की आम्हाला असंच सन्मान द्यावं किंवा आम्हाला विचारात घेतलं जात नाही वगैरे मला म्हणायचं की या सगळ्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवून सकारात्मक दृष्टिकोनातून आता आपण आपल्या सध्याच्या परिस्थितीत राजकारणाकडे बघून आपण काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळं नाहिरेचा पाडा वाटण्यापेक्षा आता आपण जरा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन काम करावं आणि संघटना बांधावी जितकं जमेल तेवढं युवक संघटना असेल ज्येष्ठ राष्ट्रवादी असेल सगळ्यांशी चांगला समन्वय करावा समन्वय करूनच आपण सगळ्यांनी पुढाकार पुढ पुढे जावं अशीसुद्धा एक छोटीशी सूचना मी या निमित्ताने निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करू इच्छितो मी आपल्या सगळ्यांना नम्रतापूर्वक एवढंच सांगेल की जे काही आज फाटाफूट झाल्याचं दिसतं काही लोक आपल्याला विचाराला सोडून गेल्याचे दिसतात या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मला पुन्हा पुन्हा एकच सांगायचं आणि आपणही हेच सांगितलं पाहिजे की आपली काही कुणाच्या व्यक्तीची लढाई नाही आहे कुणा व्यक्तीची लढाई नाही आहे कुठल्या एखाद्या पक्षाची नाही आपली खऱ्या अर्थाने आपलं जे काही आपल्या अंतर्गत भांडण आणि आपल्या अंतर्गत जे काही 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 लोक आपल्याला सोडून गेले त्यांच्याशी भांडण आपल्या विचाराचं आहे आपल्या विचाराचं भांडण आहे आपण आपल्या विचाराला चिटकून आहोत आपण आपल्या विचारधारेला चिटकून आहोत पवार साहेबांनी त्यांची विचारधारा सोडलेली नाही ते सचोटीनं ना, एकनिष्ठतेनं नैतिकतेनं नीतिमत्तेनं ते सगळेजणं बरोबर आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आपण हाच विचार सांगितला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत राहिला पाहिजे आज आपली भूमिका सगळीकडे आपण विरोधी पक्षात आहोत आणि म्हणून मला असं सांगितलं पाहिजे की समजा आता आदरणीय पवारसाहेबांनी माझ्यावर ज्यावेळी आपली सत्ता होती काही आरोग्याची जबाबदारी दिली आरोग्याच्या जबाबदारीच्या माध्यमातून मी पुन्हा पुन्हा एक सांगेल की साहेबांच्या एवढ्या मोठ्या अनुभवाचा म्हणजे ते तीन पिढ्यांना सांभाळतायत जसं मी म्हणालो माझे वडील त्यांच्याबरोबर त्यांच्या वयाचे म्हणजे ब पंचवीसाव्या वर्षापासून होते तर शेवटच्या श्वासापर्यंत होते आणि त्या पद्धतीनं पिढ्यानं पिढ्या पीड़ा साहेबांच्या बरोबर आहेत साहेबांनी जुन्या पिढ्या बघितल्या मधल्या पिढ्या बघितल्या नव्या पिढ्यांची ऊर्जा बघतायत आणि सगळ्यांना बांधणी करून प्रत्येकाकडून काम करून घेण्याचं कौशल्य जर कुणामध्ये असेल तर ते आदरणीय पवार साहेबांमध्ये आणि म्हणून मला या ठिकाणी एक सांगायचं की इतकं उत्तुंग नेतृत्व आपल्या जवळ असताना अनुभवी नेतृत्व असताना मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ही जी आपली उद्याच्या सगळ्या निवडणुकींची लढाई आहे ही विचारधारेला धरूनये तिला आपण मजबूतीनं पुढं घेऊन जायला पाहिजे जा। आदरणीय साहेबांनी मला ज्यावेळी आरोग्यमंत्रीपद दिलं आणि ज्यावेळी एवढी आता आम्हाला काय माहिती कुणालाच माहिती नव्हतं एवढी मोठं संकट आपल्या सगळ्या मानवजातीवर आलं आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटत होतं की ब जरूर महाविकास आघाडीमध्ये उद्धवजी ठाकरे साहेब असतील मुख्यमंत्री म्हणून आरोग्यमंत्री म्हणून आम्ही असो आम्ही जे जे काही कार्य केलं जे जे काही काम करू शकलो सगळ्यात जास्त संख्या ही महाराष्ट्राची होती हॉटस्पॉट सगळ्यात जास्त महाराष्ट्राचे होते पण ह्या सगळ्या गोष्टींमागे जर काही खऱ्या अर्थाने जे जे काही महाराष्ट्राने चांगलं काम करू शकलो असं जे काही सगळ्यांचं मत आणि सगळ्यांनी जे काही नोंद केली त्यामागे आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन आमच्यासारख्याला सतत होतं हेही मला सांगितलं पाहिजे त्यांनी ज्याचा आता उल्लेख आपण जी कृतज्ञता मेळावा झाला आता लातूरला ज्याच्यामध्ये साहेबांनी पुढं जाऊन म्हणजे जसं एक भूकंप झाल्यानंतर काही तासात साहेब तिथं गेले त्या पद्धतीनं सगळ्या सूचना आम्हाला होत्या की कि किती दिवस काम करा मुंबईत किती दिवस थांबा हॉटस्पॉट्सला कसे जा दवाखान्यात किती जावा कसे कसे जावं खालची रिॲलिटी जर बघितली तर आपल्याला कसं कळेल ह्या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन होतं आणि म्हणून आम्ही जे जे काही काम करू शकलो ते केलो आज मला एवढंच सांगायचं आहे की आजची परिस्थिती जर आपण बघितली आपण सगळ्यांनी या परिस्थितीची नोंद घेऊन दोन हात करण्याचं काम आपण ताबडतोबीनं केलं पाहिजे आज जर तुम्ही बघितलं तर नांदेडमध्ये काल काय घटना घडली नांदेडमध्ये एकतीस लोक मृत्युमुखी पडले एका दिवसामध्ये अनेक एक लहान बालकं होते नवजात जन्मलेली बालकं होती मी संभाजीनगरला गेलो होतो छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादला त्या ठिकाणीसुद्धा एका दिवशी अठरा मुलं अठरा लोक वारले होते ह्या सगळ्यांच्या जर मुळाशी गेलं तर सध्याची असलेली जी अनास्था आहे जी दुर्लक्ष आहे या सध्याच्या सरकारचं जे चाललेलं काम आहे ते फक्त त्यांची सत्ता कशी वाचवता येईल या दृष्टिकोनातून चाललेलं काम आहे आणि त्यामुळं आज अशा पद्धतीनं लोक मरतायत पण त्यांच्याकडे बघण्याचं काम त्यांच्या सोयी सवलती देण्याचं काम होत नाही आज मी त्या डीनला दोन्ही डीनला जाऊन भेटलो मी स्वतः त्या हॉस्पिटलला जाऊन भेटलो आणि त्या ठिकाणी काय लक्षात आलं की दोन हजार वीस एकवीस बावीसचे सुद्धा अजून बिलं ह्या लोकांनी दिलेली नाहीत एकवीस बावीसशे बिलं दिले नाहीत त्यामुळं औषधी पुरवठा नाही आहे डॉक्टरची संख्या नाही आहे नर्सेस नाही आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये आज अत्यंत उदासीनता ह्या सगळ्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते आणि म्हणून हे सगळे आरोग्याचे मंत्री असतील आरोग्याचं डिपार्टमेंट असेल हे काय करतायत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आणि त्यामुळं त्यावेळीची जर आपण परिस्थिती बघितली तर एवढी मोठी विदारक परिस्थिती असताना आपण चांगलं सांभाळू शकलो कारण आपण फोकस्ड होतो आपण सगळे फोकस्ड होतो मार्गदर्शन होतं राज्यकर्त्यांना आणि आदरणीय साहेबांसाठी साहेब असतील आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील सगळ्यांचं योग्य मार्गदर्शन आणि तो जिवाळा ती आपुलकी लोकांसाठी म्हणून त्या गोष्टी होत होत्या आणि आज आपल्याला हे सगळं चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे या सगळ्याच गोष्टी कुठल्याही परिस्थितीत आज शेतकरी वर्गामध्ये आपण फिरतो विमा मिळत नाहीये अनुदान मिळत नाहीयेत मागच्या वर्षी पडलेल्या पावसाचं अद्याप अनुदान गेलेलं नाहीये ह्या सगळ्या गोष्टींना धरून महिला भगिनींनी सुद्धा रस्त्यावर उतरण्याची गरज निर्माण झाली आहे कारण तुम्ही रस्त्यावर उतरल्यानंतर जी परिस्थिती जी भावनिक परिस्थिती निर्माण होऊ शकते ती कशानेच होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ज्या ज्या काही ह्या गोष्टी निर्माण होतात त्यामध्ये आमच्या राष्ट्रवादीच्या रणरागिनी सुद्धा निश्चित प्रकारे कुठेच कमी नाही ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण निश्चित प्रकारे करत राहाव्यात अशी अपेक्षा या निमित्ताने निश्चित प्रकारे करतो